ಮಂಗಲಮೂರ್ತಿದೇವತಾ ಯತಾನ್ನ ಮಮ ಇದ್ಭೂಮಿಲಾಭನ್ನಾಕ್ಷತ್ಪೂರ್ವ ಕರ್ಮಭೂಮ್ಯೈ ನಮಃ. ಪಾಣಿ ಪುಲಾನಿ ಪಾಣಿ ಶಿಂಬಡ ಪಾತ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಅತಿಶಯ ಸುಂದರ ಪರಮಹಂಸ ಮುನಿ ಜನ ಮನ ಸುಖಕರ ವಿಮಲ ಜ್ಞಾನ ರವಿ ಮೋಹತಿ ವಿರಹರ ಪರಮ ಮನುಲ ಸುಷಮಾ ವಿತಾನಕಿ ನಮಾಮಿ ಗುಣಭೀತ ಕಂತಂ ಬ್ರಹ್ಮ ಶಾಂತಂ ಸುಜಾತ ದೇವಂ ಮಮರಂದ ಸುಮನಾಥವೇಶಂ ಜರಜನ್ಮನಾಶಂ ಸ್ವಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಂ ಹರೋಯದೇವ. ಪಾರ್ವತೀ ಅನ್ನಪೂರ್ಣಾ ಮಾತಾ ಕೀ, ಚೌಂಡೇಶ್ವರಿ ಮಾತಾ ಕೀ, ಆಮೋ ನಾಮ ಕೇಳ
सहस्रा माता वड़पाहे सुना संकाशे बाबा वे निर्वाणे रक्षा वे सुरवर गजवदना जय हे वजय मंगलमूर्ति हो श्री राजगुरु दर्शन मात्रे माने मन हे मात्रे मन कामना पूर्ति जय वजय दुर्गे दुर्गा कलशस्तवरुणाय नमः चतुर्दिशे चंदनम समर्पयामि उत्तरार्धे गंगाक्षर पुष्पै संपूज्य प्रकाश दिवत्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवत्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा काशीला जा निमिषात जा मथुरेला जा पुष्करला जा एवढंच नाही तर बद्रीवनामध्ये जाऊन तपश्चर्या करा जेवढं फळप्राप्ती नाही तेवढी फळप्राप्ती फक्त एका देवी भागवताने सांगितली म्हणून किती भागवत नावा किती रामकथा ऐका याच्याही पेक्षा सुद्धा कुंभ अमृताचा कुंभ सांगितला जातो हे देवी भागवत कथा तुम्ही सगळेजण ऐकत आहात माय बापा हो दोन्ही पाय जुळलेले अवस्थेत ठेवायचे दोन्ही पायात अंतर नको नवीन असताना अंतर राहिलं तरी चालतंय पण सरावाने दोन्ही पाय जुळलेले ठेवा खांदे आणि पाठीच्या मणक्याला विकार जर असेल जॉईंटचे विकार असतील खांदे कोपर तर हे आसन करायचं नाहीये पडला प्रकाश दिवत्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा पडला प्रकाश दिवत्या मशालीचा गोंधळ
असं मागे सरकलं तर चालेल, असं राहून झालं तरी चालेल, आपल्याला बघायलाही चांगलं वाटावं आणि आरती सगळ्याला या ठिकाणी देवी माने जनमन सुख कर विमल ज्ञान रवी मोह तुम्ही रोहर परम मधुर सुषमा विधान की आरती जग पावन पुराण की कलम शिष विषम निवारणी योग सुग प्रसारणी परमानंद सुधा विस्तारणी सुम औषध अज्ञान हान की आरती जग पावन पुराण की जग संतत सकल सुमंगल गायनी संधायनी भ्रांति भय भंजनी पाप ताप माया मद भंजनी ಲಿಂಗಣ ಅನಂತ ಪೂಜನ ಭಾವೇ ಕುಂಡಲಿಕಾವರ ವಿಠಲ ಶ್ರೀ ನಾನದೇ ग उसळली ज्योत झळकली आई गंधविनला भेद शिनला भाव भिनला आई ग ಜಯ ಹೋ ಜಯ ಜಯ
जीवनामध्ये व्यक्तिमत्व म्हणून जीवन जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपत असते, कारण मात्र व्यक्तिमत्व चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकत असते, वाक्य लक्षात असू द्या. मग आपली कीर्ती जर अजामर व्हावी असं वाटत असेल, तर आपलं नाव जर राहावं असं वाटत असेल, तर तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आपली कीर्ती खऱ्या अर्थानं अजामर राहिली पाहिजे, अशा पद्धतीनं आपण जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, सद्गुरूशी शरण जाय त्याशी ब्रह्म प्राप्ती होय. या न्यायानं की गुरु हे गुरु असतात आणि डॉक्टर साहेबांचे हे नारायणदेव बाबा हे गुरु आहेत, आणि त्यानिमित्तानं यांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, आनंदाची गोष्ट आहे. Thank you.
वैष्णवी महेश्वरी तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी आई अंबे शरणागत गेले आणि तिने महिषासुरमर्दिनीचं रूप धारण करून भवानीच्या रूपामध्ये महिषासुराचा वध केला. त्या कथा आपण उद्याच्या सत्रात ऐकणार आहोत. Thank you.
नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः या देवी सर्वभूतेन संस्थिताः नमस्तस्य 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 नमो नमः माता न बन्धोर्नदाता न जाया न गिरी महाराज हरिभक्त परायण नखाते महाराज श्रीयुत आंधळकर सीतारामजी ओपाळे सौव श्रीयुत बाजीराव वीर सौव श्रीयुत हरिश्चंद्र पवळ सर सौव श्रीयुत किवणे सर डॉक्टर सौव श्रीयुत डॉक्टर राजेंद्र बाजीराव वीर सर डॉक्टर महेश गोरलेकर सौव श्रीयुत फुलचंद नवले सौ श्रीयुत रामचंद्र नवले श्रीयुत राऊत सर योग शिक्षक व श्रीयुत आंधळे सर सर्वांना विनंती आहे.
Mata cerita kita.
आणि म्हणून डॉक्टर साहेब तिबेटमध्ये जी योगविद्या आहे त्याच्या आधारे असं संशोधन झालेलं आहे की ज्या माणसाला आसनाची सिद्धी होते त्या माणसाचं ऑपरेशन कुठल्याही 12-10 ते 15-15 साली जे शिबिर झालं होतं त्या शिबिरामधलं पहिलं आणि दुसरं सत्र आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करत. सीता रूठ जाएगी को बुलाएंगे तो
अंगना में तुलसी कविं कवीनामुपमश्रवस्तम साध्या संति देवा ओम
सह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददात् कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येषश्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आनशृणुवन्नुतिभिः सीदसादनम्। महाराजांचा सत्कार श्री अंकुश खटावकर हे करते। लोकांना मारण्याची सोडून तर ती इच्छा पूर्ण लवकर होईल, तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता। मी तो श्लोक पुढे म्हणेन सगळ्यांनी माझ्या मागे प्रेमाने, अत्यंत प्रेमाने तुम्ही जर हात जोडून डोळे झाकून त्या देवाला विनंती करत म्हणला तर लवकर प्रसन्न होईल, त्या तुम्ही असंच म्हणला तरी तो प्रसन्न होईल। म्हणून मी जो श्लोक म्हणेन तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने म्हणा। पुष्पानी संतो Thank you.
लाखों फूल इस धरती पर है मगर गुलाब जैसे नहीं। कितने डॉक्टर यहाँ पर मौजूद है हमारे डॉक्टर वीर साहब जैसे नहीं। आणि म्हणून एक रूप माऊली नेत्रालयावर छोटेसे गीत सादर करतो। प्रेमाने माणसाला जोडणारे मायालय, प्रेमाने माणसाला मायालय, प्रेमाने माणसाला जोडणारे मायालय। माऊली नेत्रालय आहे, माऊली नेत्रालय, माऊली नेत्रालय आहे, माऊली नेत्रालय। आज मोठा आनंदाचा दिवस आहे, म्हणजे सोन्याचा दिवस आहे की अशा प्रकारे आपले डॉक्टर वीर साहेब यांना मोठे मोठे जे आशीर्वाद लाभलेले आहेत काय वाकीकर महाराज, सुदामदेव महाराज, त्याचप्रमाणे पिंपरीकर ज्ञानेश्वरी महाराज आणि बीड जिल्ह्यातले जेवढे महाराज आहेत, आणखी असतील लोक ते पण बीड जिल्ह्यातले जेवढे महाराज आहेत तेवढ्यांचे त्यांना आशीर्वाद लाभलेले आहेत। त्यांच्या हातून हे सत्कार्य काय आज 9 दिवस झालं तुम्ही आम्हाला काय होतं त्रिवेणीचं स्नान मिळतंय। कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथे ते उत्तम चरणारच बंदिता। आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये जसं महाराज तुम्ही या ठिकाणी म्हणलात की डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सांगितलं की माझं सर्व करून अकरता, म्हणजे सर्व तर ते करतात परंतु मी काही करत नाही, करता आणि करविता परमेश्वर आहे, निमित्तांचा मात्र मी धनी आहे, असं ज्यांचं फार व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व आणि नेतृत्व मोठं आहे असे आपले वीर साहेब सर्व करतात पण पडद्याच्या पाठीमागून त्यांना कुठलीही प्रसिद्धी नको आहे मोगले सर, परंतु त्यांचे देवावरती संतावरती आणि फार मोठी ती या ठिकाणी सेवा करतात की आपण सर्वजण 25-10 हजार। परंतु या ठिकाणी सकळांस येत हे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी, यारे यारे लहान थोर या पंडितराव विदाते नदान केलं आहे त्याबद्दल सत्कार होत आहे, त्याचा पण सत्कार होत आहे। आरतीला सुरुवात होणार आहे, प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, सर्वांना विनंती आहे अवघ्या 2 मिनिटात आरती होत आहे तरी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये। आजच्या आरतीचे यजमान आहे अमेरिका येथे पण कथा आहे असे श्री श्री आशिषानंदजी महाराज यांचा सत्कार डॉक्टर वीर सर, डॉक्टर मोगले सर व श्री पंडितराव विदाते यांच्या हस्ते होईल। आजच्या आरतीचे यजमान आहेत श्री हरिभक्त परायण वैजीनाथ महाराज नांदुरकर, हरिभक्त परायण गंगाखेड सौ व श्री हाताच्या एका फटक्यामध्ये ते विझून टाकायला लवकर
हा ज्ञानाचा दिवा आहे, देवीचा दीप आहे, आपल्या आपल्या घरी नेऊन लावायचा रस्त्यावरती
I'm gonna get you.